गोंदिया जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थाद्वारा जिल्हा परिषदेच्या 1030 शाळा ह्या चालवण्यात येतात. या शाळांना शासन स्तरावरून विविध प्रकारच्या योजनेअंतर्गत अनुदान वाटप करण्यात येते. परंतु आजही गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 714 प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये 1214 वर्गखोल्यांना दुरुस्तीची गरज असल्याचं दिसून आलंय. अनेक ठिकाणी वर्गखोल्या नसल्याने स्थानिक शाळा या परिसराचा आसरा घेत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 188 नवीन वर्गखोल्या बांधकामाची गरज आहे, तर जिल्ह्यात अनेक वर्गखोल्या ह्या धोकादायक असून त्या पाडण्यात येणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर अनुदान मिळवून नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम आणि दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी आता पालक वर्गांकडून होत आहे. त्यावरचा हा विशेष रिपोर्ट. आमच्या नक्षल भागामध्ये जे काम चालू आहेत शिक्षणाचं काम, याच्यात महाराष्ट्र शासनाचं कुठले लक्ष नाही. आमच्या सर्वांच्या मुलं मुली या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतात, त्यांचं जीव ऐरणीवर आलेलं आहे. अशा वेळेस शासनाला रंगरोगीसाठी नव्हे तर त्याला डागडगूसाठी पैसा, रिपेरिंगसाठी पैशाची आवश्यकता आहे, पण तो पैसा शासन देत नाही. आणि म्हणून जिल्हा परिषदमध्ये शिक्षण घेणाऱ्या सामान्य कुटुंबाच्या लोकांना ही मोठी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. शासन याच्याकडे लक्ष घ्यावं, जेणेकरून ग्रामीण भागातील सामान्य गरिबांचे मुलं, मजुरांचे मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेतून शिक्षण घेऊन याच्यासाठी शासनानं आपलं पाऊल उचललं पाहिजे अशी शासनाला विनंती आहे. गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत एकूण जिल्हा परिषदेच्या 1038 इतक्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा आहेत. त्यापैकी 1214 वर्गखोल्यांना दुरुस्तीची आवश्यकता आहे. याकरता अंदाजे 20 कोटी इतक्या निधीची आवश्यकता आहे. आणि धोकादायक जे वर्गखोल्या आहेत, ज्याचं ऑडिट झालेलं आहे, अशा 261 वर्गखोल्या असून यामध्ये विद्यार्थी बसवण्यात येत नाहीत. तशा सक्त सूचना आपण गटशिक्षणाधिकारी यांच्यामार्फत सर्व मुख्याध्यापकांना दिलेल्या आहेत. आणि नवीन वर्गखोल्या 188 वर्गखोल्यांची आपल्याला आवश्यकता आहे. त्यासाठी जवळपास आपल्याला 25 कोटी इतका निधी आवश्यक आहे केलेली आहे. DPC मधून यावर्षीही आपल्याला काही वर्गखोल्या मंजूर होतील. जवळपास यामध्ये आपल्याला नवीन वर्गखोल्यांसाठी 7 कोटी इतका निधी DPC मार्फत मिळालेला आहे. आणि वर्गखोल्या दुरुस्तींसाठी 2.5 कोटी इतका निधी मंजूर झालेला आहे.